कुपवाडमधील प्रभाग 8 मधील शारदा हाऊसिंग सोसायटीत डेंग्यू आणि चिकनगुनियाची अक्षरशः थैमान घातला असून या परिसरातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुपवाड परिसरात डेंग्यू आणि चिकनगुनियाची अक्षरशः थैमान घातला आहे. कुपवाडच्या प्रभाग 8 मधील नगरसेवक आणि महापालिकेच्या बेभरोशाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. शारदा सोसायटीतील लक्ष्मण कोंडिबा शिंदे यांना डेंग्यू झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ खांडेकर वय 50, मोहसिन रफिक सय्यद वय 30 याच्यावर डेंग्यू सदृश तापाने आजारी असल्यानं उपचार सुरू आहेत. कमल साळुंके यांना चिकनगुनिया झाला आहे तर सारंग सुरेश धुमाळ वय 15 यांच्याबरोबरच अनेक नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. केवळ शारदा हाऊसिंग सोसायटीज नव्हे तर कुपवाड शहराच्या विस्तारित भागातही डेंग्यू आणि चिकनगुनियानं नागरिक त्रस्त आहेत. शारदा हाऊसिंग सोसायटी परिसरात असणारी विहीर तुडुंब भरली आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यानं ती विहीर मुजवण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ठिकठिकाणी पाणी तुंबून राहत असल्याचं चित्र आहे. या भागाच्या नगरसेवक आणि मनपा प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या प्रभागाच्या नगरसेविका कल्पना कोळेकर आणि राजेंद्र कुंभार यांनी औषध फवारणी आणि रुग्णांचा सर्व्हे सुरू असून सांडपाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगितलं. नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आहेत, त्यांना निधी मिळतो का नाही हे आम्हाला माहित नाही. करते गटरी काढायला 6 महिने येत नाही आणि बघतही नाही. सध्या आता काय परिस्थिती आहे? सध्या गटरीमुळे ढास भरपूर आहेत. गटरी उपसायला पाहिजे ना, गाळ निघायला पाहिजे, स्वच्छ काढली तर भरून न्यायला पाहिजे. तिथे कचरा कुंडीवर हो म्हणून कचरा पडलेला आहे. सात पसरल्या काय? पसरलेली आहे डेंग्यूची. डेंग्यूची सात पसरलेली आहे. 50 वर पेशंट इथे आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी इथं लक्ष देत नाहीत आणि नगरसेवकांचं तर बिलकुल लक्ष नाही. येतात पलीकडे ऊस कुजाला आलाय, तिथं पाणी 1 महिना झाला, एक नाला करावा, एक बारकी चर मारून ते पाणी काढावं, हे एक ते करत नाही. ते म्हणतात आमच्या आधी ते नाही आहे. लडका, छोटा लडका आहे, साफ करून निघावी. मेरे घर में मेरा लडका आहे, मोहसिन नाम का, और उसको डेंगू हुआ, आज शेरिंग हुआ, नगरसेवक कोण आहेत?